हे विचार आहेत लोकमान्य टिळक यांचे। कठीण काळ, धोके आणि अपयशाची भीती टाळण्याचा कधीच प्रयत्न करू नका, कारण हे तुमच्या जीवनाच्या वाटेवर कायम येतच राहणार। नमस्कार, डी द डिस्कवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जीवन जगायचंय म्हणून जगू नका, तर जीवनाच्या प्रत्येक मोमेंटचा आनंद घ्या। आज पुन्हा एक छोटीशी गोष्ट। दोन तरुण रेल्वेने प्रवास करत असतात। बराच वेळ एकमेकांकडे बघितल्यावर शेवटी ते एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात। जेव्हा ते एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांना समजतं की दोघेही पुण्यामध्ये MPSC परीक्षा देण्यासाठी चाललेले असतात, MPSC चा अभ्यास करण्यासाठी चाललेले असतात। दोघांचाही पुण्यामध्ये राहण्याचा कुठलाच ठाऊ ठिकाणा नव्हता, म्हणून दोघेच ठरवतात की आपण जेव्हा पुण्यामध्ये जाऊ तेव्हा 1 RK फ्लॅट भाड्याने घेऊ आणि त्यामध्ये दोघेच राहू, अभ्यास करू आणि MPSC परीक्षा पास होऊ। इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा झाल्यावर या दोघांमध्ये एका गंभीर विषयावर चर्चा सुरू होते की ठीक आहे, MPSC चा अभ्यास करणं, अधिकारी होणं हा आपला ए प्लॅन असेल, तर आपल्याला बी प्लॅनवरही तयारी करावी लागेल। आणि दोघेही एकमेकांशी ठरवतात, जेव्हा आपण पुण्यामध्ये जाऊ तेव्हा थोड्या दिवसानंतर आपण या विषयासाठी पूर्ण एक दिवस काढू आणि विचार करून आपला बी प्लॅन काय असेल यावर आपण चर्चा करून त्यातून मार्ग काढू। दोघेही पुण्यामध्ये येतात, चांगला अभ्यास करतात, दोघेही चिवट असल्यामुळं खूप अभ्यास करतात। MPSC चा पहिला अटेम्प्ट देतात, त्यात ते पास होत नाहीत, दुसऱ्या अटेम्प्टसाठी पुन्हा प्रयत्न सुरू करतात। दोघांना आठवते की आपल्याला या बी प्लॅनवर आता चर्चा करायची, म्हणून एक दिवस ते बी प्लॅनसाठी राखून ठेवतात, तो दिवस असतो रविवारचा। रविवारी दोघेही वही पेन घेऊन आपला बी प्लॅन काय असेल, आपल्याला ए नंतर किंवा MPSC चा अभ्यास करून अधिकारी जर आपण होऊ शकलो नाही तर आपण कुठलं काम करू शकतो या विषयावर ते चर्चा, चिंतन, मनन करायला लागतात। यातील ए जो असतो, जो पहिला त्या दोघांमधला पहिला मुलगा असतो, त्याचं नाव असतं अजय। अजय हा घरचा बऱ्यापैकी असतो, त्याची गावाला जमीन असते, हायवेला थोडीफार जमीन असते, त्यामुळं तो लगेच आपला बी प्लॅन तयार करतो। जर मी MPSC पास होऊन अधिकारी झालो नाही तर गावाला जाऊन शेती करेल आणि आमचं हायवेला जी जागा आहे ते हॉटेल स्थापन करून, हॉटेल बांधून ते चालवायला सुरू करेल। बी जो असतो दुसरा मुलगा, त्याचं नाव असतं सुजय। सुजयचं मात्र घरी काहीच नसतं, तो दुष्काळी भागातून आलेला असतो, त्याला गावाला जाऊन काहीच करता येऊ शकत नव्हतं, म्हणून तो त्याच्यासमोर जॉब करण्याखेरीज दुसरा कुठलाच मार्ग नव्हता। तो बराच विचार करतो, आपल्याला MPSC चा अभ्यासाव्यतिरिक्त कशामध्ये आवड आहे याच्यावर बराच विचार करतो। तेव्हा त्याला समजतं की आपण डिझाईन वगैरे चांगलं करू शकतो, म्हणून तो फोटो आणि व्हिडिओ एडिटिंगचं काम करून त्यातच जॉब करण्याचा विचार करतो। दोघे दुसरा अटेम्प्ट देतात, त्यातही नापास होतात। तिसरा शेवटचा अटेम्प्ट असतो आणि त्यांच्या वय सुद्धा भरत आलेलं असतं, कारण MPSC UPSC परीक्षेला वयाची मर्यादा असते, यांचं वयाचं सुद्धा शेवटचं वर्ष असतं आणि शेवटचाच अटेम्प्ट असतो। त्यामुळं दोघेही अतिशय मन लावून या शेवटच्या अटेम्प्टसाठी अभ्यास सुरू करतात, प्रचंड अभ्यास करतात। परीक्षा 2 महिन्यावर असते, दोघांनाही पूर्ण कॉन्फिडन्स असतो की आपण ही परीक्षा नक्की क्रॅक करू, नक्की पास होऊ। मात्र त्यांचं दुर्दैव असं असतं की महिन्यावर परीक्षा असताना राज्यात, देशात लॉकडाऊन जाहीर होतो आणि या स्पर्धा परीक्षा रद्द होतात। आता यांच्या बॅच मधील जी 50-60 मुलं असतात ती तर प्रचंड नैराश्यात जातात, नाराज होतात, त्यातील 1-2 तर आत्महत्या करतात। मात्र या दोघांसमोर, या दोघांना सुद्धा वाईट वाटतं, मात्र हे नैराश्यात जात नाही, कारण यांचा सेकंड प्लॅन तयार असतो। त्यातला अजय गावाला जातो, शेती करतो, हॉटेल सांभाळतो, यशस्वी होतो। सुजय पुण्यात राहून फोटो व्हिडिओ एडिटिंग शिकून घेतो आणि त्यामध्ये आणखीन खोलात जाऊन अभ्यास करतो आणि त्यातला एक मास्टर व्यक्ती म्हणून नावारूपाला येतो। दोघांची पेपरला बातमी येते, इंटरव्ह्यू छापून येतो। त्यानंतर दोघांनाही जे MPSC UPSC शिकवणारे क्लासेस असतात ते यांना व्याख्यानासाठी बोलवतात, दोघेही व्याख्यानासाठी जातात आणि बी प्लॅन कसा तयार करायचा यावर व्याख्यान देतात आणि त्यांच्या व्याख्यानातून अनेक मुलं ही नैराश्यात जाण्यापासून वाचतात। ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते की केवळ MPSC UPSC नाही तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपला बी सी हे प्लॅन तयार असायला पाहिजेत, कारण आपण सुद्धा ए प्लॅन मध्ये जर कधी अपयशी झालो तर आपला बी प्लॅन हा तयार असायला पाहिजे। जर अजय सुजय यांचा सुद्धा बी प्लॅन तयार नसता तर ते सुद्धा नैराश्यात गेले असते। त्यामुळं बी प्लॅन, सी प्लॅन हे कायम तयार ठेवा।
अशाच मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या डी द डिस्कवर चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.